माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी खांदा कॉलनीतील CKT महाविद्यालयात महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढील काळात निरामय आरोग्याची वाटचाल आपण केली पाहिजे असे आवाहन केले आहे. खांदा कॉलनी येथील CKT महाविद्यालयात महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबवण्यात आला. यावेळी तज्ज्ञ डॉक्टर जाई केणी यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. या उपक्रमावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहराध्यक्ष वर्षा नाईक, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती डच्या सभापती ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, विद्या गायकवाड, वनिता पाटील यांच्यासह डॉक्टर मेहता आणि मान्यवर उपस्थित होते. या आरोग्य शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ज्यावेळी आपण आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष देतो त्यावेळी खऱ्या अर्थाने आपण आपल्या कुटुंबाच्या स्वास्थ्याकडे लक्ष देतो असे प्रतिपादन करून पुढील काळात निरामय आरोग्याची वाटचाल आपण केली पाहिजे असे आवाहन केले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यानं सेल्फ स्टार्टिंग इंजिन असलं पाहिजे, सेल्फ स्टार्टिंग इंजिन सारखं असलं पाहिजे की ज्याला दुसऱ्या कोणीतरी चावी मारली की मग ते इंजिन स्टार्ट होत नाही, त्याचं त्याने स्वतःच स्वतः कधी स्टार्ट व्हावं हे त्याला कळलं पाहिजे. तो भाजपचा त्याला कार्यकर्ता, तर आपण भाजपच्या कार्यकर्त्या म्हणून काम करताय. कधी नव्हे इतके आपल्यासाठी आनंदाचे दिवस आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता या देशाला मिळालाय जो अनेक योजना तुमच्या आपल्यासाठी आणतो. आज मी सकाळी अलिबाग या ठिकाणी होतो, सन्माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब अलिबागला आलेले होते. रायगड जिल्ह्यामध्ये अशा 26 मुलांचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता की ज्यांचे आई आणि वडील असं दोन्ही पालकांचं छत्र ते त्यांच्या डोक्यावरून हरवलंय, त्यांच्यासाठीचा कार्यक्रम हा आज आयोजित केला गेला होता. मोदीजींनी त्यांच्यासाठी PM चाइल्ड केअर या नावाची योजना आणलेली आहे की ज्याच्या माध्यमातून सध्या त्यांच्यासाठी 1100 रुपये महिना नियोजित केले होते. मोदीजींनी घोषणा केली की ते 4000 रुपये केले जातील. 18 वर्षाच्या होईपर्यंत त्यांच्यासाठी शिक्षणावरचा खर्च, आरोग्यासाठीचा खर्च हे शासन करणार आहे. 18 वर्षाचे झाले की 18 वर्षापासून 23 वर्षापर्यंत त्यांच्या नावावरती जे पैसे डिपॉझिट केले जातील 10 लाख रुपये त्याची स्टायपेंड त्यांना मिळणार आहे आणि वयाच्या 23व्या वर्षी त्यांना ती स्टायपेंड मिळेल अशी ती योजना आहे. आणि त्यामुळे अतिशय चांगला दिवस आजचा आहे. 30 तारीख भारतीय जनता पार्टीचा सरकार हे सत्तेमध्ये आलं 2019 साली आणि त्याच्यापूर्वी 2014 साली आलं, त्याला आता 8 वर्ष पूर्ण झाली. तो कुठलंही सेलिब्रेशन न करता कम्युनिकेशन करत भाजपचं केंद्राचं सरकार, मोदींचं सरकार हे आपल्यासाठी काय आणतंय या कम्युनिकेशन मध्ये भाजपचे कार्यकर्ते पुढचे 15 दिवस हे व्यस्त असणार आहे. तर आजचा हा दिवस अतिशय चांगला आपण निवडलाय. मी आयोजक म्हणून आपल्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अशा विविधांगी कार्यक्रमांमध्ये स्वतःला गुंतवून घेणाऱ्या आपण सर्व भाजपचे कार्यकर्ते आहात, अन्यही सारी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहात, त्या आपण सगळ्यांनी जागरूकतेनं आजच्या कार्यक्रमाची हजेरी आपण लावली आहे. पण मला खात्री आहे की आजच्या कार्यक्रमातून आपण जे घ्याल ते आज विसरून न जाता पुढच्या कालावधीमध्ये आपण ते सतत त्याचं स्मरण करत स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या. आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या साहजिकच तुमचा परिवार अधिक स्वास्थ्यपूर्ण होईल. तुमच्या परिवाराला इंग्रजी भाषेतील म्हणे अ स्टिच इन टाइम सेव्स 9, म्हणजे वेळेत घातलेला 1 टाका पुढचे 9 टाके वाचवतो. तुम्ही जर स्वतःच्या स्वास्थ्याकडे आजारी पडायच्या आधी लक्ष द्याल तर स्वतःच्या स्वास्थ्याकडे जो खर्च करावा लागेल तो खर्च वाचेल आणि त्याचं योग्य पद्धतीनं तुम्हाला नियोजन करून तो कुटुंबाच्या कारणी लावता येईल. या अनुषंगानं आजच्या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचंच या ठिकाणी तुम्ही हजर राहिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो.